आता मी नावं घेत नाही, पण अशा खूप मोठ्या कंपन्या आहेत ज्यांच्या काही कंपन्यांचा आय पी ओ पण आला, पण त्यांच्या त्या कंपन्या लॉसमध्ये आहेत. ॲक्च्युली ह्या दोन वेगळ्या इश्यूज आहेत की मेडिकल कॉलेज काढणं ह्याच्यात आर्थिक तरतूद खूप लागते आणि त्याला मेडिकल काउन्सिलची परवानगी आणि अशा अनेक गोष्टी आहेत. स्टार्टअपचं आपण जर बघितलं तर आरोग्य क्षेत्रात आत्तासुद्धा अनेक स्टार्टअप्स आहेत. मी आता पुणे शहराचा विचार केला तर पुण्यात किमान 200 स्टार्टअप्स ह्या हेल्थ केअरवर काम करतात. त्यांनी आजच्या अर्थसंकल्पात मेडिकल डिव्हाइस म्हणजे वैद्यकीय उपकरणांच्या स्किलिंगसाठी आणि या गोष्टींसाठी नक्की त्याचा उल्लेख केला, त्यामुळे ती एक सकारात्मक बाब आहे. पण मी एक नवउद्योजक किंवा उद्योजक म्हणून मी सांगू इच्छितो की शेवटी उद्योजकता ही व्यक्तीमध्ये असते आणि प्रचलित गोष्टींमध्ये जर व्यक्तीला फायदा घ्यायचा ठरवला तर भरपूर योजना आहेत आणि त्यामुळं जे त्यांनी दिलेलं आहे ते नक्कीच चांगलं आहे. पण ह्याच्यात आयतं काहीच मिळतं, आपल्याला शेवटी कमवायला लागतं आणि त्यासाठी तुमच्यात उद्योजकता लागते. डायरेक्टली असं काही नाही, जे आहे ते इनडायरेक्ट आहे. आता टॅक्स, आता आय टी प्रोफेशनल्स पण इन्कम टॅक्स त्यांना बेनिफिट मिळेल, आता 5G लॅब्स आणि AIचं वगैरे सांगितलं, पण डायरेक्ट त्याच्यात काही नाही. पण त्यांनी ॲक्च्युली 10 वर्षापूर्वी STPI Act ॲबॉलिश करून सगळं काढूनच टाकलं होतं. स्टार्टअपला प्रोत्साहन देत असताना मोठ्या कंपन्यांमधून मोठ्या प्रमाणावरती कामगार कपात होती हे सगळ्या वेळेला काढलं नाही नाही ते त्याच्या तो अगेन हा वेगळा विषय, याचा ह्याच्याशी काही संबंध नाही. पण ती कपात होती ती फक्त मल्टीनॅशनल कंपन्यांची भारताच्या बाहेर होती. तर तुम्ही जर भारतीय MNCs बघितले, इन्फोसिस, TCS, विप्रो, त्यांनी अजिबात कपात नाही केली आणि त्यांनी प्लॅन करून केलं आहे. आणि ह्याच्यातमध्ये असं आहे की ह्याच्यात मी विचार विस्तृत लेखन केलेलं आहे की तुम्ही कंपनी काढतात तेव्हा त्याचा बिझनेस प्लॅन महत्त्वाचा असतो. आता मी नावं घेत नाही, पण अशा खूप मोठ्या कंपन्या आहेत ज्यांच्या काही कंपन्यांचा आय पी ओ पण आला, पण त्यांच्या त्या कंपन्या लॉसमध्ये आहेत. तर तुम्ही असा डॉलर तुम्ही किती वर्ष चालवणार? तुम्हाला कुठंतरी कॉस्ट कमी करायला सांगणार. पण आपण जर भारतीय MNC बघितली, TCS आणि ह्या टॉप 20 कंपनी, मी परत TCSचं नाव घेतो कारण ती नंबर 1 कंपनी आहे, त्यांच्या प्रॉफिट वाढतच चालले आहेत. ते ज्यांची कर्मचार भरती पण वाढत चाललेली आहे, त्यामुळं हे दोन्ही बाजूला वेगळ्या गोष्टी आहेत.